नमस्कार मित्रांनो, पायथन प्रोग्रॅमिंग लेक्चर 2 मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच लोकांनी सजेस्ट केल्याप्रमाणे माझा टकला फोटो काढून केसवाला फोटो टाकण्यात आलेला आहे. चला चालू करूया. तो लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं फर्स्ट कोड प्रिंट हॅलो निनार. सो कुठलीही लाईन जर का स्क्रीनवर आपल्याला डिस्प्ले करायची असेल तर प्रिंट कमांड असते आणि मग तुम्हाला जे काही डिस्प्ले करायचं आहे ते सर्क्युलर ब्रॅकेटच्या आत सिंगल कोट्स मध्ये लिहायचं. पण प्रिंट कमांड ही बाय डिफॉल्ट ब्रॅकेट संपल्यावर स्लॅश न्यू किंवा न्यू लाईन ऑटोमॅटिकली ऍड करते. तर ती लाईन अवॉइड करण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगतो. सो नवीन लाईन वर जायचं नसेल तर आपल्याला कॉमा देऊन एंड इक्वल टू आणि डबल कोट्स ओपन क्लोज असं लाईनच्या एंडला ऍड करावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं, तुमची पहिली लाईन आणि दुसरी लाईन ही एका सिंगल लाईन वर एकामागोमाग एक लिहिली जाते स्क्रीनवर. नाही तर दर वेळेला तुम्ही नवीन प्रिंट कमांड द्याल तर ते पुढच्या लाईन वर जाते आणि एंटर न मारता प्रिंट पहिलं लाईन आणि मग पुढे स्पेस मारून पुन्हा प्रिंट दुसरी लाईन दिली तर पूर्वीच्या वर्जन्स मध्ये ते चालायचं, पायथन 3 मध्ये तुम्हाला एरर येईल. सो लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला पायथन डाउनलोड कसं करायचं ते दाखवलेलं. आता इन्स्टॉलेशन साठी काय करायचं, डाउनलोडेड EXE डबल क्लिक करा आणि तुम्हाला इन्स्टॉल विचारेल. ऍड पायथन टू द पाथ वर टिक करा, इन्स्टॉल नाव वर क्लिक करा आणि येस या आणि अशा प्रकारे पायथन फॉर विंडोज इन्स्टॉल होईल. तुमचं पूर्ण इन्स्टॉलेशन जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा क्लोज बटन दाबा. मग तुमच्या मेन विंडोजमध्ये येऊन पायथन टाईप करा, पायथन 3.7 असं लिहून येईल. डबल क्लिक केल्यावर एक जुन्या डॉस सारखी विंडोज उघडेल. इथे तुम्हाला मेन कोड लिहायचा असतो. आता मी तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम जो शिकवलाय प्रिंट राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज आणि मग त्याच्या आत सिंगल कोट्समध्ये तुम्ही टाईप करणार आहात काही, तुमचं नाव टाईप करा सिंगल कोड क्लोज आणि एंटर. अशा प्रकारे कोड लिहिला जातो पायथन मध्ये. आता आपण काही सिंपल ऑपरेशन जशी बेरीज वजाबाकी कशी करतात ते बघूया. बेसिकली पायथनच्या कन्सोल मध्ये डायरेक्ट तुम्ही 2+2 लिहू शकता आणि ते 2+2 मध्ये दिलेल्या स्पेसेस पण ऑप्शनल असतात, पण जनरली स्पेस द्यावा कारण ते रिडेबिलिटी चांगली राहते कोडची. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की हे 3 एरो मी दाखवले तुम्हाला जस्ट नाव मी दाखवलं की जेव्हा तुम्ही त्या डॉस सारख्या ब्लॅक विंडोत उघडता तेव्हा ते 3 एरो तुम्हाला दिसतात आणि कोड पुढे लिहिला जातो आणि त्याचं आउटपुट जे आहे 2+2=4 हे डायरेक्ट खाली डिस्प्ले होतं, म्हणून त्याच्या पुढे ते 3 एरो मी नाही दाखवले. तर बेसिकली मॅटलॅब आणि बाकी सी प्रोग्रॅमिंग, जावा अशा ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये जे कमांड विंडो असते तशीच पायथन मध्ये ही कमांड विंडो सारखी विंडो आहे, त्याच्यात तुम्ही डायरेक्ट सिंपल ऑपरेशन करू शकता. जसं बेरीज वजाबाकी तसंच आपल्याला गुणाकार आणि भागाकार हे ऑपरेशन ही करता येतात आणि ब्रॅकेट जे आहेत किंवा पॅरेंथिसिस ते ऑर्डर ठरवतात. जे ब्रॅकेटच्या आत आहे ते सगळ्यात पहिले सोडवलं जातं. फॉर एक्झाम्पल आता इथे 2 × 2 हा इंटूचा सिम्बॉल आहे, ही चांदणी ब्रॅकेट 3+4 ब्रॅकेट क्लोज. तर 3+4 आधी बेरीज होते, जरी बॉडमास रूलनी ब्रॅकेट पहिले ओपन होतं मग डिवाइड मग मल्टीप्लाय तसेच इथे फॉलो होतं, त्यामुळे 7 × 2=14 आपल्याला आन्सर मिळतं. डिव्हिजनला ही स्लॅश साईन वापरली जाते, फॉरवर्ड स्लॅश. आणि डिव्हिजनचं उत्तर बघा 10/2 5 यायला पाहिजे, पण इथे 5.0 येते. याचा अर्थ काय, डिव्हिजन नेहमी फ्लोट प्रोड्यूस करतं. आता फ्लोट काय असतं किंवा हे 14 जे इंटीजर आहे ते काय असतं हे आपण नंतर बघू. आता बॉडमास बघितल्यानंतर आपण बघणार आहोत की निगेटिव्ह नंबर्स वर पायथन कसं काम करतं. सो इट्स रेग्युलर, जसे आपण -7+2 = -5 किंवा -5 × -4 = +20 तसंच ऑपरेशन इथे करता येतात. आणि नंबरच्या पुढे प्लस साईन दिली तर काही फरक पडत नाही, त्याने काही वेगळं ऑपरेशन होत नाही, पण कोड रिडेबिलिटीला फायदा राहतो. तर इथे एक एक्झाम्पल दिलंय, हे 3 एरोच्या पुढे -7 लिहिलं आणि एंटर मारलंय तर -7 डिस्प्ले झालं आणि -7
प्लस म्हणजे ते त्यांनी बेसिकली 0 मायनस 7 ऑपरेशन केलं, आणि इथे -7 + 2 ब्रॅकेटच्या आत आहेत. जरी -4 ला ब्रॅकेट तरी त्यात काही ऑपरेशन होत नाहीये, त्यामुळे बेसिकली दिस इज 0 - 4 आणि -7 + 2 इज -5, म्हणून -5 × -4 ऑपरेशन +20 आलेलं आहे. धन्यवाद, आपलं अभिनंदन. न झोपता आपण या लेक्चरच्या शेवटापर्यंत ऐकलत मला, आणि काही डाऊट असतील तर नक्की मला दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर मेल करा.